नमस्कार. इयत्ता 10वीमध्ये इंग्रजी विषया उत्तीर्ण होण्याचा सोपा मार्ग या अभ्यास मालिकेमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या उपप्रश्नाकडे जाऊया. चौथा प्रश्न आहे, मेक फोर वर्ड्स, कंसात सूचना असते, मिनिमम 3 लेटर्स ईच यूजिंग द लेटर्स इन द वर्ड ग्रँडडॉटर. ह्या प्रश्नाला दोन गुण असतात. आता आपला महत्त्वाचा नियम काय, आपण जो प्रश्न सोडणार आहोत त्या प्रश्नाचा अर्थ आपल्याला परिपूर्णरित्या माहीत असला पाहिजेच, किंवा त्या प्रश्नाचे प्रत्येक शब्द पाहिजे. आता पहिला शब्द आहे मेक. मेक म्हणजे तयार करा. फोर वर्ड्स, चार शब्द, तुम्हाला चार शब्द तयार करायचे. पण कंसात सूचना काय, मिनिमम तील, मिनिमम म्हणजे किमान, कमीत कमी कमीत कमी 3 अक्षराचे तुम्हाला 4 शब्द तयार करायचे. आता हे अक्षर कुठून घेणार, मनाची घ्यायची काय, तर नाही. पुढे सूचना आहे युझिंग द लेटर. युझिंग म्हणजे वापरून, लेटर्स म्हणजे अक्षर. कुठले अक्षर वापरायचे आहेत, इन द वर्ड ग्रँड डॉटर. तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जो शब्द दिल ग्रँड डॉटर, तुम्हाला त्या प्रश्नामध्ये जो शब्द दिलेला आहे त्या शब्दातीलच अक्षर वापरून तुम्हाला 4 नवीन शब्द तयार करायचे आहेत. आणि त्या 4 शब्द ही किमान प्रत्येक शब्द हा 3 अक्षरांचा असला पाहिजे. आता इथं दिलेला ग्रँड डॉटर हा शब्द आहे, ह्यामध्ये अक्षर वापरायचे आहेत आणि आपल्याला 4 शब्द लिहून काढायचे आहेत. आता याचं आपण साधं सोपं तंत्र पहिला बघूया. आता हे पहिलं महत्त्वाची गोष्ट आहे की दिलेला जो शब्द असतो ग्रँड डॉटर इथं दिलेला आहे, तो शब्द पाहता क्षणीच आपल्याला काही शब्द चटकन ओळखतात, ते त्या शब्दामध्ये लपलेले आहेत. असे शब्द जर चटकन आपल्या लक्षात आले तर उत्तरामध्ये ते आपण लिहून काढायचे आहेत. आता आपण बघूया, उदाहरणार्थ मी तुम्हाला दाखवतो ग्रँड डॉटरमध्ये कोणते शब्द आपल्याला ओळखायचे आहेत. पहिला लक्षात येतो ग्रँड, हा शब्द ग्रँड म्हणजे भव्य आपल्याला गेलेला आहे, पहिलीपासून गेलेला आहे, बऱ्याच ठिकाणी तो लिहून काढायचा. आणि तिसरा शब्द अतिशय साधा सोपा लपलेला आहे, अँड हा लपलेला आहे. म्हणजे इथेच आपल्याला 3 शब्द मिळाले पाहता क्षणीच. नियम काय, प्रत्येक शब्दामध्ये किमान 3 अक्षर असली पाहिजे. आता आपल्याला चौथा शब्द शोधायचा आहे, त्यासाठी आपण काय करणार, साधं सोपं तंत्र आपण लक्षात ठेवणार आहे. कुठलं तंत्र आहे ते, हेच तंत्र जे आपण पहिल्या उपप्रश्नामध्ये वापरलं होतं, म्हणजे पाठीमागे स्क्रीनवर तो नियम आलेला आहे. दिलेल्या शब्दामध्ये ए ई आय ओ यू ह्यापैकी कोणते अक्षर किंवा स्वर आलेला आहे का हे पाहायचं होतं. यापैकी हमखास कोणते तरी अक्षर, 5 पैकी 1-2 अक्षर हमखास असणारच, आणि ती अक्षरे वापरून आपण अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे. मी तो कसा तयार करायचा आहे तुम्हाला दाखवतो. तर पहिल्यांदा आपण काय करायचं आहे की कच्च्या पानावर, शेवटच्या पानावर कच्च्या स्वरूपात घ्यायचं. मी काय करतो, ग्रँड डॉटर हा शब्द शेवटच्या पानावर लिहून काढतो. तर ह्यामध्ये ए ई आय ओ यू ह्यापैकी कोणते अक्षर आहेत हे पहिल्यांदा पाहूया. पहिला अक्षर आलेला आहे ए, मी काय करतो ए अक्षर लिहून काढतो बाजूला. पुढचा अक्षर आलेला आहे यू सुद्धा मी लिहून काढतो. आणि पुढचा अक्षर आलेला आहे ई सुद्धा मी लिहून काढतो. म्हणजे 3 स्वर आपल्याला मिळालेला आहे. आता 3 स्वर सोडले, राहिलेली व्यंजन असतात, म्हणजे कुठला उदाहरण तर जी आर एन डी, पुन्हा जी एच टी आणि शेवटी आर, हे विचार. आता ही व्यंजन आणि हे 3 स्वर आपण काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. आणखीन शब्द तयार होतो का नाही हे पाहायचं आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ कसा दाखवतो बघा. तर पहिलं व्यंजन आहे जी, तर मी बाण आलेला आहे स्क्रीनवर. तर जी मी काय करतो, काय करायचे आहेत, वापरायचे आहेत. आणखीन शब्द तयार होतो का नाही हे पाहायचं आहे. मी तुम्हाला उदाहरणार्थ कसा दाखवतो बघा. तर पहिलं व्यंजन आहे जी, तर मी बाण आलेला आहे स्क्रीनवर. तर जी मी काय करतो, पहिल्यांदा लिहून काढतो जी पहिला अक्षर. पुढचं अक्षर मी घेणार ए, त्यापुढे ए लिहिलं. आणि त्या शब्दामध्ये आणखीन कुठलं व्यंजन आहे, तर आहे एन आहे. हे मी काय करतो की लिहून काढतो, म्हणजे काय लिहिलं मी, जी ए एन, हे 3 अक्षरशब्द लिहून काढला. तर जी एन सारखा शब्द इंग्लिशमध्ये आहे का हो, तो इंग्लिशमध्ये अस्तित्वात नाही. मी कच्च्या स्वरूपात शेवटच्या पानावर लिहिलेला आहे, मी अजून उत्तर म्हणून लिहिलेलं नाही आहे, तर नाही. आता आणखीन एक शब्द मिळतो का बघूया. आता पुढे जाऊया, पुन्हा
याच पद्धतीने जी ए आणि एन नंतर आर शब्द, तर जी ए आर हा शब्द इंग्रजी मध्ये आहे, मला शब्द मिळाला. पुढचा शब्द मी शोधून काढतो, जी पुन्हा ए हे स्वर आणि आरच्या नंतर डी हे अक्षर, जी ए ए डी क्या, हा शब्द सुद्धा इंग्रजी मध्ये आहे. अजून मी परिपूर्ण उत्तर दिलेलं नाही, मला आणखीन एक शब्द मिळाला. त्यानंतर जी ए जी कॅट हा शब्द बऱ्याच ठिकाणी वाचला असेल, तो शब्द मिळाला. पुढे आपण शब्द वापरून घ्या, मिळतो का, जी ए एच हा शब्द सुद्धा आहे, म्हणजे त्या शब्दातील सगळी व्यंजने मी वापरणार आणि त्या व्यंजनामध्ये मी ए हा स्वर वापरून बघणार की मला अर्थपूर्ण शब्द मिळतो का नाही. तर पुढे आपण बघूया, जी ए टी हा शब्द सुद्धा आहे. आता पुढे आणखीन व्यंजनाचा आपण आता यू हे स्वर वापरून बघूया, पुन्हा इतर व्यंजन वापरायची. आता पहिलं व्यंजन आहे अक्षर आहे जी, त्यांच्यात स्वर आपला यू, त्यांच्यानंतर इतर व्यंजन आहे एन जी यू एन गन, आपल्याला माहितच आहे गन म्हणजे बंदूक हा शब्द. अशा पद्धतीने पुढचा एक शब्द मिळतो का बघूया, जी यू आर हा शब्द सुद्धा इंग्रजीमध्ये आहे. तुम्ही तर ऑक्सफर्डमध्ये गेला, ऑक्सफर्डच्या वेबसाईटला लेख अशा जी यू जी हा शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे. म्हणजे हे तंत्र वापरून आपल्याला भरपूर शब्द तयार करता येतात आणि त्यापैकी आपल्याला माहीत असलेले अर्थपूर्ण शब्द आपल्याला सापडतात. तुमच्या तंत्र लक्षात आला असेल. आता पुढचा अनेक शब्द लिहून काढतोय, जी यू एच हा इंग्लिशमध्ये शब्द अस्तित्वात नाही आहे. जी यू टी गट, गट आपल्याला शब्द गेलेला आपण वापरतो मराठीमध्ये सुद्धा, तर तो शब्द अर्थपूर्ण शब्द आहे. आणखीन काही शब्दाची उत्पत्ती आपण बघूया. आता आपण वापरणार आहे आर पासून, हा आरच्या पुढं ए घेतलं आणि पुन्हा आर ए जी रॅग हा शब्द लिहून, रॅग म्हणजे चिंदी, हा शब्द आपल्याला परिचित आहे. आता इतर व्यंजन मी घ्यायला सुरुवात केली, पहिला जी वापरून बघितलं, नंतर डी वापरून बघितलं, नंतर आता मी आर वापरून येणार आणि स्वर अजून मी एच वापरतोय, मगाशी यू वापरला ई सुद्धा वापर. इतर व्यंजन मी घ्यायला सुरुवात केली, पहिला जी वापरून बघितलं, नंतर डी वापरून बघितलं, नंतर आता मी आर वापरून येणार आणि स्वर अजून मी एच वापरतोय, मगाशी यू वापरला ई सुद्धा वापरू शकतो. आता आर ए जी रॅन, आर ए एन रॅन हा शब्द सुद्धा मला मिळाला आहे, आर ए टी रॅन हा शब्द सुद्धा मिळेल. असे भरपूर शब्द आपण आपल्याला प्राप्त होऊ शकतात. आता आर ए डी आर ए हे सगळे शब्द इंग्रजीमध्ये अस्तित्वात आहेत, परंतु यातले बहुतांश शब्दाचे अर्थ आपल्याला माहीत आहेत, कारण आर ए डी आर ए असे वाचनात गेलेले नाही. मग आता आपल्यासमोर प्रश्न असा पडतो की यातील नेमकी उत्तरं कोणती द्यायची. पहिल्यांदा शब्द किती तयार होतात ते आपण पाहूया. आर ए आर आहे, तर आपण काय करायचं, आपल्याला माहीत असलेला शब्दच ज्याच्याविषयी आपल्याला खात्री आहे, आपल्याला आत्मविश्वास आहे, असे शब्द उत्तरामध्ये ई ए आणि त्या टी ई ए टी ईट, ईट म्हणजे खाणे हा शब्द होऊ शकतो. व्यंजनापासून सुरू करा, स्वर वापरा, स्वरापासून सुरू करा, व्यंजन वापरा, तुम्हाला खूप शब्द सापडतील. पण लिहिताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहीत आहे, जो शब्द अर्थपूर्ण आहे, ज्याच्याविषयी तुम्हाला खात्री आहे, तेच शब्द तुम्ही उत्तरामध्ये द्यायचे. लक्षात आलं. आता मी काय करतो, उत्तरामध्ये माहीत असलेले शब्द लिहितो. आता मागे मला ग्रँड, त्यानंतर डॉटर आणि अँड हे शब्द मिळालेले आहेत, ते तीन शब्द लिहून काढले. आणि आता माहीत असलेले शब्द गन, त्यानंतर गट, रॅग, त्यानंतर रॅट असे शब्द आपण लिहू शकतो. जरी तुम्हाला चार शब्द लिहून काढायला सांगितले असेल, तरी जर तुम्हाला खात्री असेल आणि योग्य असेल, तर चारच्या ऐवजी आठ शब्द लिहून काढा. मिनर पेपर तपासणारे शिक्षक काय करतील, आठपैकी जे शब्द बरोबर आहेत ते शब्दांचे गुणच पकडतील आणि तुम्हाला परीक्षेपैकी गुण मिळेल. नेहमीची सूचना, हे तंत्र अवगत झाल्यानंतर मी दिलेली वेबसाईटला जायचं, askuv.blogspot या वेबसाईटली प्रश्नपत्रिका पाहायची आणि आपण सराव करायचा आहे. आता आपण पुढच्या